स्वयंपाक का केली नाहीस म्हणून पतीकडून पत्नीला बॅटनं मारहाण करण्यात आली. यामध्ये महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून कुपवाडमधील ही धक्कादायक घटना आहे. कुपवाड इथं अहिल्यानगर झोपडपट्टी इथं राहत असलेल्या कोमल राहुल जाधव या महिलेस तिचा पती राहुल बाळासाहेब जाधव यानं स्वयंपाक का केला नाहीस, मला भूक लागली असं म्हणून चिडून पत्नी कोमल हिला घरातील बॅटनं मारहाण केली. तसाच शिवीगाळ करून तुला ठेवतच नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी पत्नी कोमल जाधव हिनं कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. कोमल हिच्यावर सांगलीतल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान कोमल हिचा मृत्यू झालाय. पती राहुल जाधव याला कुपवाड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास कुपवाड पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. कोमल राहुल जाधव वय 21 वर्ष राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी यांच्या फिर्यादीवरून IPC 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील जखमी कोमल राहुल जाधव या सिव्हिल हॉस्पिटल सांगली या ठिकाणी उपचार घेत होत्या. त्यांना त्यांचे पती राहुल जाधव याने मारहाण केल्यामुळे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान काल कोमल राहुल जाधव या मयत झाले असल्याने आज सदर दाखल गुन्ह्यात IPC 302 हे वाढीव कलम लावण्यात आले असून सदर मयत महिलेचे पती राहुल जाधव यांना सदरच्या गुन्ह्यामध्ये आज रोजी अटक करण्यात आलेली आहे. सदरच्या गुन्ह्याचा अधिक तपास आम्ही स्वतः सपोनी नीरज उबाळे करत आहोत. धन्यवाद.